यानंतरची मोठी बातमी बीडमधनं समोर येते. बीडमध्ये आज मराठा बांधवांनी बंद पुकारलेला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांनी आज बीड बंदची हाक दिली आहे. सरकार जरांगे यांच्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा बांधवांनी केलाय. सरकारनं जरांगे यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास राज्यभरात चक्काजाम आंदोलन करू असा थेट इशाराच या मराठा बांधवांनी दिलेला आहे. मराठा बांधवांशी या सगळ्या संदर्भात सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा बांधवांच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अखंड मराठा समाज बीड जिल्हा यांच्या वतीने आज मनोजदादा जरांगे पाटील यांचं 5व्या दिवशी उपोषण चालू आहे. त्यांची तब्येत खालावलेली आहे म्हणून त्यांच्या मागण्याची दखल घ्यावी आणि त्यांचं लवकर उपोषण सरकारने सोडवावं, विरोधी पक्षाने त्यात हस्तक्षेप करावा यासाठी आजचं हे दादांना पाठिंबा देण्यासाठीचा बंद आहे. नक्कीच सरकारकडून दुर्लक्ष होत असून या आंदोलनाला पूर्णपणे जाणीवपूर्वक त्यांनी निष्ठुरतेने आंदोलन तोडण्याचा प्रकार सरकार करत आहे. कसल्या प्रकारचे 6 दिवस झाला, आज 6वा दिवस आहे जरांगे पाटलांचा उपोषणाचा, पण कसली दखल घेतली आम्ही बीड जिल्ह्याच्या वतीने, मराठा समाज बांधवांच्या वतीने आज बीड जिल्हा बंद करून आम्ही ते आंदोलन करतो. येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनात होतील एवढी दखल राज्य शासनाने घ्यावी. नोटिसही आम्हाला कागदासारख्याच, काय फरक पडत नाही. इथं आमचा माणूस जीवाची पर्वा नाही करायला तर आम्ही जेलमध्ये जायची पर्वा कशामुळे करायची. कारण खरंच हे सरकार खूपच अन्याय करायला आहे. जरांगे पाटलांच्या जीवाची थोडी पण त्यांना चिंता. प्रत्येक वेळेस 5 वेळेस उपोषण झाले, 10 दिवस 15 दिवस या पद्धतीचे उपोषण, सरकारने कुठलीही दखल घेतली नाही. आणि 3 महिन्यापूर्वी मराठ्यांच्या कुणबी नोंदी रद्द कराव्यात, मराठ्यांना कुणबी आरक्षण देऊ नये यासाठी जे उपोषण झालं त्याकडे जाण्यासाठी सरकारची रांग लागली होती. आणि मनोजदादा स्वतःचा जीव धोक्यात घालून आज 1 वर्षापासून उपोषण करत आहेत, तरी सरकार कुठलीही दखल घेत नाही. मराठा द्रोही मराठा द्वेषी सरकार आहे, मराठ्यांच्या भावनेची कदर करत नाही. त्यामुळे मराठा समाजाचा हा रोष आहे, सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी, नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. विनोजीरे साम टीव्ही बीड.